नगर तालुक्यातील नगर सोलापूर महामार्ग आरंदगाव वाळकी देऊळगाव रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून काही भागात रस्ता पूर्णपणे खचला आहे। सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नगर तालुका महाविकास आघाडीने केली आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर, सभापती प्रवीण कोकाटे, शिवसेनेचे राजेंद्र भगत, उपसभापती रवींद्र भापकर, वाल्मिक नागवडे, विजय जाधव, जनार्दन माने, महेंद्र शेळके, दत्तू गवळी, प्रशांत कांबळे, संदीप गुंड, मधुकर म्हस्के आदी उपस्थित होते। अधीक्षक अभियंता पवार यांनी 8 दिवसात रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं आश्वासन दिलं। या आश्वासनानुसार कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांसह अरंगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलाय। या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी कार्यकारी अभियंता संजय पवार साहेब यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी या ठिकाणी महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी बाळासाहेब हराळ असतील, रामदासजी भोर असतील, रवींद्र भापकर, संदीपजी गुंड, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्रजी भगत या ठिकाणी उपस्थित राहिलेत। या आजचा निवेदनाचा विषय असा होता, नगर तालुक्यामध्ये यावर्षी जवळपास 200% पर्जन्यमान या ठिकाणी झालं, त्यामुळे रस्त्यांचे अक्षरशः चाळण त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळते। नगर सोलापूर रस्त्याची, त्याचप्रमाणे नगर जामखेड रस्ता असेल किंवा देऊळगाव सिद्धी वाळकी रोड असेल, अतिशय दुर्दैवी या ठिकाणी अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चाळण झाली आणि त्या मार्गावरून चालताना आपल्याला जे काही वाहतूक आहे ती अत्यंत हेवी वाहतूक त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे जे काही आपले गाड्या त्या ठिकाणून जातात त्यामुळे लोकांचे अपघात त्या ठिकाणी प्रमाण वाढलं, लोकांचे त्या ठिकाणी मनकेचे आजार असतील त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन वेगवेगळे त्यांचे अवयव त्या ठिकाणी खराब झालेले आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे या ठिकाणी आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही कार्यकारी अभियंता यांना भेटलो आणि त्यांना तातडीने ते रस्ते दुरुस्त करण्याचं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांनी एक सकारात्मक या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली आणि ते लवकरात लवकर मार्गी लावू असं आम्हाला या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयजी पवार साहेबांना या ठिकाणी आताच नगर तालुक्यातल्या रस्त्यासंदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। जास्तीच्या पर्जन्यमानाच्या पावसाच्या प्रमाणामुळं रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। नगर सोलापूर रोड, नगर जामखेड रोड, आरंगाव वाळकी देऊळगाव रोड, त्याच्यानंतर केडगाव ते भोजपुरी हे रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत आणि म्हणून याचं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात यावं यासाठी आज कार्यकारी अभियंता यांना नगर तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। सन्माननीय रामदासजी भोर सभापती, उपसभापती भगतसाहेब, तालुका शिवसेना प्रमुख, पंचायत समिती सदस्य, अनेकगावचे सरपंच सर्वांनी मिळून या ठिकाणी निवेदन त्यांना दिलेलं आहे। आम्ही प्रामुख्यानं त्यांना एकच सांगितलेलं आहे की हे जे रस्ते आहेत हे रस्ते तातडीनं दुरुस्त करण्यासंदर्भात पावलं जर उचलली नाही तर येत्या 8 दिवसामध्ये कधीही कुठल्याही रस्त्यावरती आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी आत्ताच आमच्या निवेदनावरती तातडीनं कारवाई करून उद्यापासून नगर सोलापूर रोड, नगर जामखेड रोडचं काम चालू झालं आहे पण ते अत्यंत संतगतीने तेच सुरुवात करण्यासंदर्भात कारवाई करावी आणि वाळकी रस्ताही तातडीनं काम चालू केलं आहे, आजच लगेच काम चालू करण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी आदेश दिलेले आहे। केडगाव रस्तासुद्धा, केडगाव ते घोसपुरी रस्ता याचेसुद्धा आदेश तातडीनं काम चालू करण्यासंदर्भात दिलेले आहे। माझी या ठिकाणी कार्यकारी अभियंता साहेबांना विनंती आहे, आदेश दिलेत काम चालू होईल पण ते काम जर चालू व्यवस्थित जर चालू झालं नाही तर एकही रस्त्यावरती आम्ही काम करू देणार नाही हेसुद्धा आम्ही निवेदनात त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे। कारण रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत खराब झालेला आहे आणि त्याचे जर खड्डे नीट काढले नाही तर ते 15 दिवसामध्ये परत खराब होण्याची शक्यता आहे आणि म्हणून काम चांगल्या क्वालिटीचं व्हावं आणि त्यासाठी आपण स्वतः तातडीनं दक्ष राहून खालचे उपअभियंता असतील, ज्युनियर इंजिनियर असतील यांना तातडीनं सूचना द्यावेत आणि स्वतः त्यांना रस्त्यावरती उभा करण्यासंदर्भात कारवाई करावी असं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आज अभियंता कार्यकारी अभियंता साहेबांचं मनापासून आभार मानतो की आमच्या निवेदनाची तातडीने त्यांनी दखल घेतली आणि उद्यापासून कामं चालू होतील अशी या ठिकाणी आम्हाला खात्री आहे आणि जर नाही चालू झाले तर मग आघाडीच्या वतीनं कधीही कुठल्याही त्या ठिकाणी
आम्ही पत्र दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र दिलेलं आहे, कधीही आंदोलन केलं जाईल असंही या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.